एकदम मस्त डायरेक्ट आपले व्यूअर्स च्या पण तोंडात पाणी येईल. एकदम भारी वाटतंय असं मस्त पैकी ना कुठे तर फिरायला जावं वाटतंय. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर आताच आहे ना मी शॉपवर आले, तर आता वाजलेले असतील, एक वाजलेला आहे. तर आता मी शॉपवर आले आणि जशी निघाले ना तसं एवढा वारा आणि ते सुटलं होतं ना एवढा, म्हणजे थोडा थोडा पाऊस पण स्टार्ट झाला. पण बरं झालं मी इथे पोचले आणि नंतर जोरात पाऊस सुरू झाला. हे बघा एवढा डेंजर आता पाऊस सुरू झाला आहे ना. आणि मी बिलकुल 5 मिनिट झाले मला येऊन, बरं झालं मी जेव्हा निघाले तेव्हा असा पाऊस नाही चालू झाला. कारण की मला ना आज रील्स शूट करायचे, कॉमेडी व्हिडिओज पण काढायचे शॉपमध्ये. मी रेडी होऊन आलेले होते, जर पाऊस जर तसाच आला असता ना तर सारं गेलं असतं वाया. आणि 2-3 दिवसापासून आहे ना आमच्या इथे वातावरण एवढं सुपर होतंय ना, मीन्स एवढं भारी होतंय ना वातावरण. असं पाऊस येतोय, मध्येच थांबतोय आणि मग आभाळ वगैरे येतंय, वारा सुटतंय, थंड थंड वातावरण झालंय, खूप भारी वाटतंय. ऋषीचा आणि अरविंद दादाचं टिफिन घेऊन आलेले. ऋषी बाहेर बघ ना किती भारी वातावरण आहे. मी निघाले तेव्हा एवढं वारण ते सुटलं ना, बाप रे. आम्ही बस रे जेवायला, मला पण जेवायचंय घालू तुझं पण. आणि अरविंद दादाने ना एवढं मोठं जांभूळ घेऊन आलेला आहे ना, पिशवी भरून एवढी मोठी. आणि इतका जोरदार पाऊस सुरू झालाय ना, बापरे. मी सकाळपासून विचार करते पाऊस कधी येईल कधी येईल. आणि तो नेमकं मी शॉप मध्ये आली आणि आता आला. घरी जर आला असता ना मग मी मस्त टेरेसवर वगैरे गेले असते, तिथे आल्यावर नाही भिजतायत. कारण की इथे जर भिजले तर मग सर्व आणलंय, सर्व आणलंय. व्हिडिओ काढून ओके. तर आता ना आम्ही एक जुगाड केलेला आहे. आम्ही ना हे आणले 10 रुपयाचे, एवढी मोठी मिठाची पुडी आणलेली. हिला राहू दे आता दुकानातच ऋषी. ए ऋषी त्याचं काय चालू, त्याचं मिनी ब्लॉग चालू आहे, बोलत पण नाही. ओय हिला राहू दे आणलं दुकानात, आपल्याला लागतं. आता आम्ही ना तिच्यात मस्त पैकी मीठ लावलेलं आहे आणि एवढं भारी लागतंय ना ते ताजे ताजे तोडून आणलेले. आ तू नको, तू खाल्लेले मोठे. मीठ लावल्यावर ना एवढे भारी लागतात का जाते. एकदम मस्त डायरेक्ट. मीठ नव्हतं ना तेव्हा एवढं काही खास नव्हतं लागत, पण मिठामुळे अजून एवढी चव आली त्याला, एकदम भारी. आपल्या व्यूअर्सच्या पण तोंडात पाणी येईल. किती पूर्ण सीझन केलं तेव्हा आता खायला. पूर्ण सीझन संपलं आणि आता आम्ही पहिले जांभूळ खातो, अजून एक महिना बदला ते. नंतर किड लागत त्याला, किड म्हणजे किड लागत त्याला. आताच झालं 60 रुपये पाऊस होय ना गावाकडे जातो ना तेव्हा काही ना काही भारी भारी घेऊन येतो. का माग पण काळी महिना आणली होती, डोंगरातली काळी महिना, ती एवढी मोठी घेऊन आला होता. आता पण हे घेऊन आलाय मस्त करवंदा करवंदा. आता कटुरे काय कटुले, कटुल्याचं जेव्हा सीझन आहे ना त्या ते पण घेऊन काय जात आहे ना. किती वाजले रे शिवा दादा, माझ्या हातात पण वॉच आहे ना. पण 4:30 वाजलेले आणि वातावरण म्हणजे असं वाटतंय की संध्याकाळचे 7 वाजलेले. एवढं भारी वाटतंय ना मस्त पैकी पाऊस चालू आहे, असा हळू चालू पाऊस, असं स्लो पाऊस चालू आहे. एकदम भारी वाटतंय असं मस्त पैकी ना कुठे तर फिरायला जावं वाटतंय. पण ऋषी कुठे फिरायला घेऊन नाही जाणार आहे, भारी वाटतंय ना. मला घरी जायचं होतं जेव्हा बंद होता पाऊस तेव्हा, बरं झालं असतं मी जर घरी गेली असते ना मस्त पैकी टेरेसवर ना एवढे छान छान रील शूट केले असते, किंवा भिजलो पण असतो आम्ही. पण ऋषी नाही जाऊ दिले. ए ऋषी बघ ना कुठे तरी फिरायला जाऊ ना आपण. चल फिरू पण थोडा वेळ आधी कामाकडे लक्ष देऊ, मग पाऊस गेल्यावर फिरायचं काय मजा. आणि यांचं तीन मॉडेल फिरता पण येईल आपल्याला पण. आणि आणि तीन मॉडेल आहे ना फोटो काढताय. नाही तुम्ही तीन मॉडेल आहे, मॉडेल आहे ना ऋषी. आणि शिवदादा चाललाय पावसात कुठेतरी काय भजे आणायला चाललाय म्हणे. आणि कधी येतं काय माहिती आता. आणि भजे आणणं ना हात बहाणं आहे फक्त, ते खरं तर चाललंय आपली गाडी बघायला. मी गाडीचं नावच सांगणार होते आता, बट गाडीचं नाव अजून नाही सांगणार. आता हे बघा तिथं गाडी उभी आहे आणि तिच्यात ते चाललंय. नशीब आज मोठी गाडी आणलेली होती यार, सीट आज मोठी गाडी आणलेली होती, नाही त्यांना जावंच नसतं. ए तू बाहेर जा पण लाईट लावलाय, बंद करून टाक. पाऊस येतोय ना, बंद करून टाक.
हे पण लाईट बंद कर बाहेरची आता यार. अशा पावसात मला पण बाहेर कुठेतरी जावं वाटतं पण मला कोणी घेऊनच नाही गेलं. शीट पण गाडीमध्ये ना एसीच नाही, विंडो खाली ठेवावं लागतं. विंडो जर खाली ठेवली ना तर सरी पाणी मध्ये येईल. अब कैसा मजा आएगा पाऊस काय भारी. आम्ही ज्या फ्लॅट वर होतो ना तेव्हा एवढं भारी ना, आम्ही मस्त गॅलरीत बसायचो, भजे वगैरे करायचो, मस्त पैकी घरीच राहायचं, काही काम नाही. हा ना तिथून काय पाणी येत ते बघ, तिथे ना असं काय ते फुटलेलं वाटतं काय चंबर आहे तिच्यातून पाणी वरतीच येत राहत. तर आता आहे ना 1.5 घंट्यानंतर आहे ना ऋषी आणि शिवादादा आलेला आहे. तर काय घ्यायला गेले होते, एवढेसे भजे घ्यायला गेलेले होते फक्त. नशीब पाऊस बंद झाल्यावर नाही आले, काय माहिती भजे आणले की नाही का, नुसते जाऊनच आले. स्वतः चुटर चुटर खाऊन आले असतील, आपल्याला म्हणतील की भेटलेच नाही, काय माहिती आणले का नाही आता. आणि गाईज पाऊस बघून आहे ना एवढं मन करते ना कुठेतरी मस्त फिरायला जायचं. आणले हे बघ हे बघ हे बघ, छत्री होती पण कशाला ओलो व्हायचं मी म्हणते माणसाने. अरे छत्री ना तुला, छत्री तुला नाही आहे. भजे नाही आणले, म्हणजे तुम्ही इथून वडापाव घेतले आणि इतका टाइमपास केला नुसता. आपण जी गाडी बुक केली ना ती बघायला गेलो होतो, पावसात कशी दिसते. वा पावसात कशी दिसते. चल काढ बाबा काही तर काही तर आणलं. तर आता आहे ना मस्त पैकी वडापाव खाल्ला आणि एवढं भारी वाटलं ना, एकदम मन तृप्त केलं. तुमचं मन तृप्त करण्यासाठी मी वडापाव आणायला एवढा पावसात गेलो होतो, त्याच नाही काही. वडापाव इथून घेतले आणि गेलो होतो 7 Eleven. कुठे 7 Eleven की क्रांती चौक का सगळं फिरून आलो आम्ही. मस्त फिरून बिरून स्वतः पण बाहेरून खाऊन आलास आणि मग घेऊन आला आहे ना. काय खाल्लंस तू बाहेर? वडापाव खाल्ला होता. वडापाव शिवान नाही खाल्ला, तो डाएट वर सध्या म्हणून काय ना. एवढा हो किती दिवस आहे म्हणा. 1-2 दिवस करल नंतर त्याची आवपूस होऊन जाईल. आणि ना मी जेव्हा आले ना घरी तेव्हा मला इथं पाल दिसली होती आणि आता पण दिसली होती, पण मी फोन काढेपर्यंत आहे ना ती परत मध्ये घुसली पालीची. तूच बघत होता तोंड लावून तोंडावर. तर आता आहे ना 7:30 झालेले आणि आज आम्ही जेवण करतोय. तर आमचं फेवरेट आहे म्हणजे आज आम्ही आमचं फेवरेट जेवण करतोय. तर आज आमचं आहे फिश आणि हे खातोय काय चिकन. आणि ना स्कूबी आमच्या अवतीभोवतीच फिरती नुसती, म्हणजे दूर जातच नाहीये. तिला नॉनव्हेजचा वास आला ना की ती जवळच येऊन बसती, पण ताटात नाही येता लगेच, अशी फक्त जवळ येते वास. तर आता ना 10 वाजलेले आणि आता ऋषी घरी आलेला आहे आणि चल तुला जेवायला देते मी वरती. चल वांग्याची भाजी चिकन आहे मला माहिती. कोणी सांगितलं तुला? अरे यार नाही सांगितलं पण आता काय. अरे ऋषी ना सर्व तरी स्वतः जेवायच्या आधी ना तिलाच ताकत बसतो, तिला आम्ही खाऊ घातलेलं आहे. मी तुम्हाला काय सांगितलंय ते नाही खाऊ घातलंय ना रे दुसरं ना. मग तिला भूक लागल्यावर खाऊ नाही घालायचं का? बाकी खाऊ घाला मग बाकीच दिलं ना, बिस्किट नाही दिलं आम्ही तिला स्कूबडू. तर आता आहे ना सर्व जेवण करतायत आणि मी पण आहे ना थोडंफार जेवण करतीये, कारण की मी थोडं कमी खाल्लं होतं म्हणून. आणि ना इथे मस्त पैकी जांभूळ खाते, आम्ही दुपारी खाल्लं हे आता खाताय कारण की उद्या त्यांना चालणार नाही म्हणून. तुम्हाला सर्व लाल लाल ते ठेवले आम्ही, आम्ही चांगले चांगले निवडून निवडून सर खाऊन टाकले. तर ऋषी ना घाबरवते झोपलेले. हर्षद उद्या सकाळी उठेल आणि म्हणाल स्कूबी मला येऊन जाऊ, आम्ही आम्ही करत होते. मग कोण आहे मग बाई आहे का जायना ग स्कूबी घाबरती का? हा स्कूबी कशी घाबरती बघ तिच्या समोर जाऊन बस. बाहेर घेऊन बाहेर घेऊन घाबरली घाबरली स्कूबी घाबरली तू. ए स्कूबी अरे मांजर ती कुत्रा नाहीये.
ऋषि ना ऋषि ले दान कर दो दीजिए आणि यांचं काय मोहायचं चालू आहे काय माहिती नाही म्हणते ती देऊ नका याच्या जवळ आले त्रास देतोय तिला काय करत होतो माहिती का ती जीभा शिकली ना तर बाहेर गेली मॅच काढतो ती अशी मॅच काढतो क्यूट है गो भाई लुक क्यूट ही क्यूट ही हो चल रही है मतलब अभी सांग ना कस वास्त दे सांग ना तू नहीं करूं दाखवल सांग ना ओ याला सांग ना करूं दाखवल अभी लाज न कर करना कर अरे करना है एवढा काय भाव खायचा तंत्यावाले ऍक्शन मध्ये केलं काय माहिती ते म्हणजे पाल उंदीर फिंदीर काहीच येत नाही काही होत नाही का त्याच्याने ते बाबाले गरीब होते बिचारे म्हणून घेतलं कर अरे आपले इथले पळून जातील ए पहिले लय भारी केलं नाही नाही आवाज यायला आवाज आहे त्याला जे पहिलं होतं ना ते नुसतं लाईट होता आणि आवाजच होता अजून याचा आवाज होतो लोकांनी पण या बाटल्या भरून ठेवल्या नाही लाल कुत्र्याचं काय नाही कुत्रे ती चोरी पहिले पहिले घाबरले पण आहे त्याला नवीन नवीन इकडून गेलं ना कोणाच्या दाराशी लाल वाटले मी तिकडून आला ना तू सगळ्याच्या दाराशी लाल बाटले घरी आल्या झोपतो म्हणून आता सगळं गल्ली लाल बाटला ठेवेल लोकांनी आणि कोणी कोणी प्रयोग कोण लावलं तो शोध लाल वाटलीवाला कुत्रे त्याला आता जरा आता माहित झालं कुत्र्याला तर आम्ही खूप वेळ ना स्कूबी सोबत खेळलो खूप वेळ गप्पा वगैरे मारल्या तर आता वेळ झाली झोपायची आणि आता आपला ब्लॉग एंड करायची आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय.